एखादी केस कोणती म्हणजे अपघात असो किंवा काय कॉम्प्लिकेटेड असतोय तेव्हा तुम्ही सरळ सरळ हात वर करतात. हे रुग्णालय कोणासाठी? मला एक सांग, इकडे आल्यानंतर त्या मोठं हॉस्पिटल आहे ना, काल जो प्रकार झाला त्याबद्दल तर महिला आघाडीने विशेषतः निषेध व्यक्त केलाच, पण कल्याण शहर हे स्मार्ट सिटीकडे जात असताना या दुर्दैवी घटना घडत आहे. आरोग्य सेवेच्या बाबतीत न ॲम्ब्युलन्स व न हॉस्पिटल धड, म्हणजे एक न धड बराबर चिंध्या, या पद्धतीने हे काम चाललेलं आहे. कल्याण पूर्वच्या बाबतीत ज्या ज्या ठिकाणी ऑकोमोडेशनच्या हॉस्पिटलच्या जागा रेडी पोझिशनला आहे, तरी पण यांचा घाट नवीन करोडो रुपयाचे टेंडर काढून दुसरीकडे हॉस्पिटल करण्याचं आहे. त्या संदर्भात उपायुक्त बोरकर असतील, पाटील मॅडम असतील आणि अजून अधिकारी होते, त्यांना आम्ही टीके त्यांना पण स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की ह्या या प्रकरणात जसं तुम्ही शास्त्रीनगर केलं तसं कल्याण पश्चिमचं हॉस्पिटल व कल्याण पूर्वला रुग्ण सेवेसाठी आरोग्य सेवेसाठी जे जे काही चांगलं करता येईल तेवढं करा. जर नाही केलं तर येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आम्ही प्रचंड असं उग्र आंदोलन या हॉस्पिटलचे आरोग्याचे जे जे अधिकारी असतील त्यांच्यावर आम्ही आंदोलन करणार आहोत.